सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। हिंदू समाजातील उपेक्षित वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक पद्धत पुन्हा लागू करणे, CAA कायदा रद्द करणे, काश्मीरचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखणारे कलम 370 पुन्हा लागू करणे आणि देशात वांशिक वाद पेटवून एकसंघ असलेल्या हिंदू समाजात दुफळी माजवणे, या मुद्द्यांवर काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीचा किमान समान कार्यक्रम निश्चित झालाय। देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या या षडयंत्राला उद्धव ठाकरे यांचीही मान्यता आहे, असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सहमुख्य प्रवक्ते श्री अजित चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय। ते चाळीसगाव येथे महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। मुद्दे असे होते की आमचा स्पष्ट असा आरोप आहे की देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याचं काम काँग्रेस पक्ष करतोय आणि या काँग्रेसच्या षडयंत्रामध्ये उबाठा देखील सहभागी झालेली असा आमचा स्पष्ट आरोप आहे। आपण जर बघितलं तर या देशामधल्या आमच्या ओबीसींचं दलित बांधवांचं आरक्षण काढून घेऊन ते मुस्लिम धर्मियांना आणि इतर लोकांना देण्याचं काम काँग्रेसनं ज्या राज्यात त्यांची सत्ता आली दक्षिणेमधल्या तिथं केलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं आता काँग्रेसमधनं काँग्रेसच्या अशा देशविरोधी कारवायांना कंटाळून बाहेर पडलेल्या लोकांनी जे गौप्यस्फोट केले त्यातनं स्पष्टपणे असं दिसतंय की देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याचं काम काँग्रेस करतीय आणि दुर्दैवानं उद्धव बाळासाहेब ठाकरे या मध्ये सहभागी आहेत याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा अशा पद्धतीनं काँग्रेसच्या विभाजनाकडे देशाला नेणाऱ्या धोरणांना पाठिंबा देतोय याचं वाईट वाटतं। आपण या अजित चव्हाण म्हणालेत की कर्नाटकातील काँग्रेस सरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करून मुस्लिमांचा समावेश ओबीसींमध्ये केलाय आणि संपूर्ण आरक्षण मुस्लिम समाजास बहाल केलं। इतर समाजात फूट पाडण्याची आणि धर्माच्या आधारावर आरक्षण नीती आखण्याची संविधानास मान्य नसलेल्या कृतीची पहिली पायरी होती। हीच नीती देशामध्ये सर्वत्र लागू करण्याचे काँग्रेसचे धोरण असून इंडिया आघाडीत सहभागी असलेल्या सर्व पक्षांना ते मान्य असल्यामुळेच या धोरणानुसार एकत्र येण्याचे या आघाडीतील पक्षांनी ठरवलं आहे। यातून देश दुसऱ्या फाळणीकडे जाईल याची पर्वा काँग्रेस आणि इंडिया आघाडीला नाही। दुर्दैवानं प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव यांनी देखील मतांसाठीच या कटाला मान्यता दिली आहे। या आघाडीच्या स्थापनेसाठी वारंवार झालेल्या बैठकांमध्ये हाच किमान समान कार्यक्रम ठरवण्यात आला असून सर्वांच्या संमतीनुसार आता यातील एक एक मुद्दे जाणीवपूर्वक उपस्थित केले जात आहेत। काँग्रेसच्या विदेशी काँग्रेस शाखेचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी देशातील सामाजिक वर्णभेदाविषयी केलेले निषेधार्ह वक्तव्य हा त्याच धोरणाचा भाग असून इंडिया आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासह सर्वांनी निश्चित केलेल्या धोरणाचाच तो भाग आहे। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे ठाकरे त्यावर मौन पाळणार हे साहजिकही आहे असं ते म्हणाले। अयोध्येमध्ये राम मंदिराची बांधणी आणि प्रभू रामांची प्रतिष्ठापना झाल्यास त्याला संघटित विरोध करण्याकरिताच इंडिया आघाडीच्या नावाने हे सर्व पक्ष एकत्र आले असून सत्ता मिळाल्यास राम मंदिर रद्द करण्याचा राहुल गांधींचा मनसुबा देखील त्या आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचाच एक भाग आहे असंही ते म्हणालेत। राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या काही नेत्यांसमवेत झालेल्या गुप्त बैठकांतून हाच विचार मांडल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसमधून अलीकडेच बाहेर पडलेल्या एका नेत्यानेच केला असल्यामुळे या आघाडीचा खरा चेहरा उघड झालाय असंही अजित चव्हाण यांनी नमूद केलंय। काश्मीरमधून कलम 370 पुन्हा प्रस्थापित करणे, तिहेरी तलाक पुन्हा लागू करणे, CAA कायदा रद्द करणे, आरक्षण नीतीमध्ये मुस्लिमांना प्राधान्य देणे, हिंदूंकडून अतिरिक्त संपत्ती काढून घेऊन समान अधिकाराच्या नावावर त्याचे वाटप मुस्लिमांना करणे हा इंडिया आघाडीचा समान किमान कार्यक्रम अगोदरच ठरला आहे। म्हणूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना देखील या मुद्द्यांवर मौन बाळगून हा कार्यक्रम राबविण्यात सहभागी झाली आहे असा आरोपही चव्हाण यांनी केलाय। इंडिया आघाडीला सत्ता मिळणार नाही याची जाणीव झाल्यामुळे आता हा गुप्त अजेंडा उघड करून देशात अशांतता माजविण्याचा इंडिया आघाडीचा कट असून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, शरद पवारांचा गट आणि राज्यातील विरोधकांचे काही गट एकत्र येऊन महाराष्ट्रात अशांतता माजविण्यासाठी निवडणुकांना वेठीस धरू पाहत आहे असं चव्हाण म्हणाले। उद्धव ठाकरे यांना याबाबत कितीही प्रश्न विचारले तरी ते त्याबाबत काहीही बोलणार नाही, उलट असंबंध आणि पोरकट प्रचारकी भाषणे करून राजकारणाचा स्तर बिघडविण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे असंही ते म्हणालेत।
देशात अस्थिरता माजविणे, जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी थेट पाकिस्तान धार्जिणी धोरणे राबविणे ही इंडिया आघाडीची नीती उघड झाली असून, भारतातील प्रगती, समृद्धी आणि आर्थिक उन्नतीमुळे जगात वाढत असलेली भारताची प्रतिष्ठा आणि ताकद सहन होत नसलेल्या विदेशी शक्तींनी इंडिया आघाडीमार्फत आपल्या कारवाया सुरू केल्या असाव्यात असा संशय देखील श्री अजित चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. समाजामध्ये फूट पाडल्याखेरीज आपल्या कारवाया यशस्वी होणार नाहीत असा त्यांचा कयास असला तरी देशातील समाज या कारवाया यशस्वी होऊ देणार नाही असा विश्वास देखील अजित चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. जागर जनस्थानसाठी सोजीलाल धनगर, चाळीसगाव.